महाराष्ट्रानं काय केलं तर महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज घडवलेले आहेत, महाराष्ट्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवलेले आहेत. आज आपण ज्या युनिव्हर्सिटीत बसलो ते महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण घडवलेले आहेत. महाराष्ट्र हा लेखाच्या विभागण्या करण्यापेक्षा आपण बघत आहोत आज लेखामध्ये भांडणं झाले म्हणजे आई वडिलांना आज वृद्धाश्रमात राहावं लागत असतं. म्हणजे मराठवाडा वेगळा किंवा विदर्भ वेगळा, विदर्भावर अन्याय झाला, मराठवाड्यावर अन्याय झाला, यात वाद घालण्यात काही अर्थ नाही. आपण एका परिवारासारखे जोपर्यंत राहणार नाही, जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत आपल्या आई वडिलाला सुख मिळणार नाही. आणि आपला आई वडील आपण महाराष्ट्रात बघतो, आपला आई वडील आपण आपल्या स्वराज्यात बघतो, आपला आई वडील आपण आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून बघतो. एवढंच मला इथं सांगायचं आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. नमस्कार सर. सर आपण आता चांगले तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आणि तहसीलदारापर्यंत चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देतात, परंतु त्यामध्ये एखाद्या गावचा प्रतिनिधी म्हणून सरपंच असतो, त्या सरपंचांना चांगलं काम केलं म्हणून आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये कधी पुरस्कार मिळालेत सर? मोजके आहेत एक किंवा दोन, पण जर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला जर चांगलं काम केलं म्हणून त्या पुरस्कार मिळाला सर तिथल्या सरपंचाला, त्या सरपंचाकडून जे काम करून घ्यायची जी कॅपेबिलिटी असती, जी कॅपॅसिटी असती, ती त्या जनतेची असती सर. आणि प्रशासनाच्या माध्यमातून आता ग्रामपंचायतला येणारा प्रत्येक निधी, आपण तो खर्च केलेला निधी RTIच्या माध्यमातून आपण माहीत करून घेऊ शकतो. त्याही पलीकडे ग्राम स्वराज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आता प्रोव्हाइड केलेले आहे की ग्रामपंचायतीने 5 वर्षामध्ये प्रत्येक महिन्यात केलेला खर्च आणि त्या खर्चाच्या पावत्या त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पण त्याच पद्धतीने जर एखाद्या गावामध्ये काम होत नसेल तर ते काम आपण एखाद्या पोर्टलवर त्या कामाची माहिती किंवा ते काम व्हावं अशी माहिती भरून आपण आपल्या प्रशासनाच्या माध्यमापर्यंत पोहोचू शकतो. असं काही आपण ग्रामपंचायतला किंवा ग्रामस्थांना प्रोव्हाइड करू शकतो का आपल्या माध्यमातून? धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर्व मंत्रीगण, सभागृहातील उपस्थित मान्यवर, भटक्या विमुक्त जाती हे खातं दिलंय. आता या खात्यामध्ये एकच जाती ते असे काही नाही आणि वेळेचं बंधन आहे, परंतु प्रमुख दोन प्रवर्गाबद्दल मी आज या सभागृहामध्ये माझ्या ज्या मागण्या आहेत वैयक्तिक मागण्या असून त्या समाजाला एक न्याय देण्याची भूमिका या इंच्या माध्यमातून मला जी दिलेली आहे आणि तो समाज आज या सभागृहामध्ये या मंत्रिमंडळामध्ये येऊ शकत नाही. तो समाज असून त्या समाजाला समाजक तत्व आपण मिळून दिलेलं नाही. उच्च आणि निच्चता सातत्याने त्या समाजाबद्दल होत आलेली आहे. सर्वात मोठी अडचण त्यांची ही आहे की ते त्या उच्च आणि निश्चितेच्या अभावामुळे समाजामध्ये बसत नाहीत. आपल्या अडचणी, आपल्या ज्या काही आनंदाच्या गोष्टी असतील, लग्न विवाह सोहळे असतील, ते अत्यंत एकत्रितपणे त्यांना न घेता वैयक्तिक ते आपल्या रितसर पद्धतीने घेतात. पण आज जंगलामध्ये आश्मयुगातील त्या जंगलामध्ये राहणारे लोक आज बंगल्यामध्ये राहणारे आहेत, पण तरी सुद्धा या बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी जे लोक जंगलामध्ये आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं हे सोडून दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आज त्या जंगलामध्ये माझा आदिवासी समाज राहतोय, त्या आदिवासी समाजासाठी महाराष्ट्र शासनानं आदिवासी आश्रमशाळा ह्या काढलेल्या आहेत, परंतु त्या आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून जे मुलींचं लैंगिक शोषण होतंय हा या महाराष्ट्रात सर्वात मोठा लाजीरवाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होणारा ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताला सुद्धा हातपाय कलम केले होते. त्या नारीचं, त्या महिला भगिनीचं, त्या मायमालूंचं जे लैंगिक शोषण होते, जे लैंगिक अत्याचार होतात, विनयभंग होते, यासाठी आपण मी अध्यक्ष महोदय या मंत्रिमंडळामध्ये आपल्याकडे त्या मुलींसाठी स्वतंत्र मुलींच्या शाळा, शाळेची मागणी आणि प्रत्येक त्या आदिवासी समाजासाठी, त्या आदिवासी समाजाचे शैक्षणिक टक्केवारी किंवा शैक्षणिक प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक आदिवासी समाजाचा एक आपण जसं जिल्ह्यावर एक आपलं वस्तीग्रह आहे तसंच तालुक्यात सुद्धा एक वस्तीग्रह आपण द्यावं आणि त्यांना एक न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी. अध्यक्ष महोदय, एवढंच नव्हे तर यामध्ये धनगर समाज सुद्धा येतो. धनगर समाजामध्ये त्या मायमावल्या आपल्या लहानशा लेकराला बैलगाडीच्या आपल्या पाळण्याखाली साडीच्या झोक्यामध्ये झोपी घालतात अध्यक्ष महोदय, आणि आपल्या पोटाच्या फक्त पोट भरण्याकरिता आपल्या छोट्याशा लेकराला एका आपल्या त्याच लेकराच्या सांभाळी घालून निघून जातात, परंतु निघून गेल्यानंतर त्यांची आई घरापर्यंत येते का नाही हे त्या लेकराला माहीत नसतं अध्यक्ष महोदय. आणि या अत्याचारी समाजाकडून त्यांना अमानुष मारहाण होती अध्यक्ष महोदय, याची बी आपण दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांच्यासाठी एक संरक्षणाचा कायदा आपल्या माध्यमातून मी या सभागृहामध्ये मांडतो अध्यक्ष महोदय. एवढेच नव्हे तर धनगर बांधवांना 2019 मावग गव्हर्नमेंटच्या अंतर्गत 2019 रोजी
जी गावरान जागा आहे त्या गावरान जागेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ती जागा देणे किंवा त्यांचा मेंढपाळ आणि शेळीपालन हा व्यवसाय करण्यासाठी अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं अध्यक्ष महोदय, त्वरित त्या अनुदानाची निधी आपण उपलब्ध करून द्यावा हे या सभागृहामध्ये मी मानतो आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी अध्यक्ष महोदय। एवढंच नसे तर आज या शेतकऱ्याचा हा देश कृषीप्रधान आहे असं म्हटलं जातं अध्यक्ष महोदय, परंतु माझं धनगर बांधव हे बैल गाय शेळी जे काय असतील आणि माझे जे शेतकरी बांधव जे आपल्या बैलाच्या जीवावर पूर्ण शेती करतात आणि या देशाला कृषी प्रधान बनवतात, या देशामध्ये एकमेव असं क्षेत्र आहे की ज्यांनी कधी कोणाला उपाशी राहू दिलं नाही अध्यक्ष महोदय, परंतु ज्या वार्षिक जे रोगराई येते त्यामुळे त्यांच्या बैलांचं त्यांच्या शेळ्यांचं जे नुकसान होतं आणि ते मृत्युमुखी पडतात अध्यक्ष महोदय, त्याला निसर्ग त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून त्यांना त्वरित लगेच पंचनामे करून त्यांना आपण तिथे आर्थिक मदत करायला पाहिजे अध्यक्ष महोदय। एवढं मी या सभागृहामध्ये आपला मानतो अध्यक्ष, एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय माफ करा थोडं म्हणजे जोरात बोलतोय, मेंढपाळ भटकंती परत त्याच विषयावर येतो अध्यक्ष महोदय, थोडं हळूवार बोलतोय कारण कसं जरा नरवळी झिरवा साहेबांच्या आपण फॅनात असल्यामुळे जरा आवाज मोठा आहे आणि मराठवाड्याचा जरा आवाज मोठाच आहे। 2017 नुसार बिरसा मुंडा कृषी कांद्री या योजनेअंतर्गत 38 कोटी हा आदिवासी समाजासाठी आपण निधी उपलब्ध करून देतोय, परंतु या निधी 38 कोटी रुपयामध्ये काय होणार आहे अध्यक्ष महोदय, एक साधा पूर आला तर 600 कोटीचं नुकसान होते पण या 38 कोटीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या आदिवासी समाजात 38 कोटीत काय होणार आहे। आपल्याला साधं जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आरक्षणाच्या अभावामुळे शिक्षण घेता येत नाही आणि आपल्याला घरी बसावं लागतंय, नोकऱ्या नाहीत, हा भी मुद्दा आहे आणि ही 38 कोटीहून आपण जो निधी आहे हा 100 कोटीपर्यंत न्यावा अशी आपण मी तुमच्याकडे विनंती करतो अध्यक्ष महोदय। आणि या इन्न जे मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, ज्या इन्ने मला या समाजाला विखुरलेल्या समाजाचा हा समाज समाजामध्ये असून त्याला सामाजिकत्व आपण दिलेलं नाही, उच्च आणि निच्चता हा अभाव आहे, मुलींचे लैंगिक शोषण आहे, मुली आज इथे एकदम सक्षमपणाने आपल्या पुढे कृषीमंत्री आहेत, गृहमंत्री असताना गृहमंत्र्याकडे मी विनंती करतो, ज्या मुली आहेत त्यांना शिक्षणाचा अभाव आहे, त्यांना कुठल्याही वाहतुकीची व्यवस्था तिथं मिळत नाही, ते जंगलामध्ये राहतात, त्यांना तात्काळ वाहतुकीची व्यवस्था आणि शिक्षणाचा अभाव हा कमी करून त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन घेण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय सभापती महोदयांनी घेण्यात यावी अशी मी आपणास विनंती करतो अध्यक्ष महोदय। जसं गृहमंत्र्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की मुलींना बस सेवा ही एकदम मोफतपणे करायची आहे, परंतु आजही महाराष्ट्रात 33% गावामध्ये बस सेवा नाही आहे, त्वरित माननीय गृहमंत्री यांनी या विषयावर चर्चा करून त्या राहिलेल्या 33% गावामध्ये बस सेवा त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना या सभागृहाच्या वतीनं विनंती करतो आणि माझे या इंच्या व्यासपीठावर जी बोलण्याची तुम्ही मला संधी दिलेली आहे एकदम वेळेच्या अभावामुळे मी माझा ठराव इथे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।